मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना वाढत असून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा या मागणीचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना देण्यात आलं. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र, पर्स, मोबाईल असे किमती ऐवज लंपास होत आहेत. यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महिला आघाडी उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे, स्वरूपा कुर्दळे, जयश्री माडिमगिरी, माधवी लोणारे, सविता कानूरकर, अनिता ठोंबरे, पूजा गोरुले, गीता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.